कोल्हा मनाशीच म्हणाला सुटलो बुवा एकदाचा चला आता सिंहाकडे जाऊ बघा आपण बघितलं मागच्या पाठ मध्ये की हा जो कोल्हा आहे तो त्या मेंढींची शिकार करायला जात होता पण कुत्र्याने त्याला बघितलं आणि तो त्याच्या मागे धावू लागला मग धावून धावून तो एका ठिकाणी येऊन बसला आणि काय म्हणाला तो स्वतःच्या मनाशीच म्हणाला की सुटलो बुवा एकदाचा आणि आता आपण परत कोणाकडे जाऊया तर आपण सिंहाकडे जाऊया असं तो कोल्हा मनाशीच म्हणू लागला सिंह म्हणाला काय रे काय झालं कुठे आहे शिकार मग ज्यावेळेस तो सिंहाकडे परत जाऊ लागला कोल्हा त्यावेळेस तो सिंह त्याला विचारू लागला सिंहाला असं वाटलं की याने आपल्यासाठी शिकार आणली आहे म्हणून तो विचारू लागला की कुठे आहे माझी शिकार तर कोल्हा म्हणाला कोल्हा काय म्हणाला कोल्हा म्हणाला शिकार दिसली मी पकडायचा देखील प्रयत्न केला तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला बघा तो काय म्हणतो या ठिकाणी कोल्हा म्हणाला मग त्या सिंहाला मला शिकार पण दिसली आणि मी त्याला पकडण्याचा पण प्रयत्न केला पण कुत्रा माझ्यावर धावून आला म्हणून मी परत आलो काय म्हटला मग तो म्हणून मी परत आलो पण आता जातो आणि दुसरी शिकार शोधतो काय म्हणाला तो की आता मी परत जातो आणि एक दुसरी शिकार मी शोधतो असं तो म्हणाला आता बघू बघूयात आपण परत पुढे काय होतं ते ओके हम्म आता बघू पुढे काय झालं असेल तर ते आपण आता बघू कोल्हा परत मेंढ्यांच्या कडपाकडे गेला बघा त्याने एकदा प्रयत्न केला पण तो कुत्रा त्याच्यावर धावून आला मग परत सिंहासाठी त्याला जावं लागलं मग तो परत मेंढ्यांच्या कडपाकडे परत आला कारण की सिंहाने त्याला परत विचारले म्हणून तो आला त्याने इकडे तिकडे पाहिले बघा मग अशी त्याला असं वाटलं की कोणीच नसेल म्हणून तो डायरेक्ट त्या मेंढीला पकडू लागला परंतु तिकडून कोण आला तर एक कुत्रा आला म्हणून आता परत तसं व्हायला नको म्हणून तो सावधानीने इकडे तिकडे आधी बघत होता पण त्याला कोणीच दिसत नाही होते कुत्रा आपल्याला पाहत तर नाही ना याची खात्री करून घेतली कारण की एकदा कुत्र्याने सोडलं आता सोडणार नाही म्हणून तो इकडे तिकडे बघू लागला हळूच त्याने मेंढीचे एक पिल्लू पकडले बघा काय केलं त्याने हळूच एका मेंढीचे पिल्लू पकडले कारण की आता कुत्रा तिथे न होता म्हणून तो ते पिल्लू पकडण्यास यशस्वी झाला ते पाहून सगळ्या मेंढ्या ओरडायला लागल्या बघा त्याने जरी मेंढीचे पिलू आता पकडलं त्या ठिकाणी कुत्रा होता का नाही पण आता समजा आपल्याला जर काय झालं तर आपण लगेच आवाज करतो त्याचप्रमाणे त्या मेंढ्यातली एक मेंढी पकडली आणि सगळ्या मेंढ्या ओरडायला लागल्या मग परत कोल्हा घाबरून गेला आता कोल्ह्याला काय वाटलं आता आपली गे खेर नाही जर समजा यांचा आवाज कुत्र्याने ऐकला तर तो परत आपल्यावर धावेल म्हणून त्याने मेंढीचे पिल्लू सोडून दिले त्याने घाबरून काय केलं तर त्या मेंढीचे पिल्लू सोडून दिले मेंढीचे पिल्लू कळप्यात गेले आणि त्या मेंढूच्या पिल्लूला सोडताच ते पडत 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 त्याच्या कळपात परत चाललं गेलं कोल्हा मनाशीच म्हणाला नको रे बाबा शिकार करणे आता आपण सिंहाला भेटायला जायचेच नाही बघा तो काय म्हणाला त्याच्या मनाशीच तो म्हणू लागला की नको रे बाबा आता मला शिकार करायची नाही आणि जर का मी परत सिंहाकडे गेला तर सिंह मला सोडणार नाही की दोन दातूला सांगितलं तू परत आला आणि तू शिकार करून आणली नाही परत त्या सिंहाच्या प्रश्नाला मला उत्तर द्यावं लागेल म्हणून त्या कोल्ह्याने काय ठरवलं की आता मला सिंहाला बी भेटायला जायचेच नाही अशा प्रकारे ही छोटीशी कथा आपल्याला इथे दिलेली आहे थँक्यू फ्रेंड्स लाईक अँड सबस्क्राईब अवर चॅनल